या ट्रेनिंग होती आहे. हे असल्याच्या हा पहिला जीवात असले कारण हेच बारीक बारीक क्रिएट बरं वडलं प्रॉब्लेम करतात. ते मायन्यूटली पोहून घेतले कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्टर कोण आहात तुमच्या? तू बऱ्याच आहे तुमच्या कोण पैसा वॉइस तू पैसा हे फास्टॅग जाऊ हे जे आहे ना हे फास्टॅग होणार पोहे करून घेऊ शोधून काढून बारीक सारीक जे किती आपण जाता येत असतो वडलो पाऊस पडतो इतके ब्लॉक जवळपास खूप झाले आणि उदक तुझं स्ट्रॉंग जायच गेले फक्त ते म्हणजे किती आता आम्ही वडलं ट्रेनिंग करूनही बारीक उरत असेल हे उदक पण सगळे ट्रेनिंग पुट न्यू केबल डॉट बिलो द ट्रेन बिलो द बिलो द सो द ड्रेन इज क्लीन. This drain, sir. All water coming from there, from here, that side, that side. स्मार्ट सिटीच्या कामा खातीर डेडलाईन दिली हांवेनूच. माझ्या बरोबर आमचे पणजेचे आमदार आणि रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूश मोन्सरच असा. CCP आणि त्यांचे सगळे मेयर बाबू रोहित मोन्सरात तेही सगळे जण असतात. आमच्या स्मार्ट सिटीचं इंजिनियर आमच्या एकतीस मे ची तारीख पुराय झाल्या उपरांत आज वयर बाबूशांनी स्वतः इन्स्पेक्शन केलें. काही गजालीचे इन्स्ट्रक्शन्स दिले. ताज्या उपरांत 31 मे ची तारीख पुराय झाल्या उपरांत हांव स्वतः इन्स्पेक्शन करपाचो आशिल्लो म्हण आज सकाळच्यान हांवें इन्स्पेक्शन सुरवात केलां. सगळ्यात पहिल्यात पहिली सेंट्रल पणजे एरिया म्हणजे सिवरेज आणि रोड हातूंतली सिवरेज पायपलायन सेंट्रल हातूंतल्यान आमी 7.4 किलोमिटर्स कंप्लीट केली. टोटल मॅन्युअल 251 मॅन्युअल्स ओके 3.5 किलोमिटर्स रोड आमी घेऊनही कंप्लीट केला. पायपलायन आणि रोड रिस्टोरेशन सेंट्रल पायपलायनींतल्यान आमी पुराय करपाक शकले. ह्या इतक्याच खातीर सांगता तशी पळोवंक वचत जाल्यार पणजेतली सिवरेज ही पोर्तुगीज टायमा वयल्यार घातलेल्या हातूंतल्यान आशिल्ली. सर्विसीस सगळ्यो ज्यो आशिल्ल्यो ह्यो सगळ्यो सर्विसीस परत सगळ्या गटारांनी मेन हातूंतल्यान घातलेल्यो आशिल्ल्यो. त्यो करपा खातीरच स्मार्ट सिटीचें काम सुरवात केल्लें. जशें थोडेशें कन्सल्टेशनाचे प्लॅनिंग कन्सल्टंटाचे फेल्युअर जाल्ल्या कारणान कामाक थोडोसो उशीर लागलो. कामांत थोडोसो दोश आसा ना म्हणना आमी, बट तो सगळो ओवरकम
म्हणजे स्मार्ट सिटी परत PWD आणि WRD यांच्यानी केला. हे सगळे करता असताना सेंट्रल पणजे असतो, शांतिनेज एरिया असतो, रायबंदर एरिया असतो, ओके सिवरेज वर्क इन फोंतिनाज, परत असले जे मळा एरिया, मिरामार एरिया आणि आल्तिनो, हंगातल्यान सगळ्यात पहिली व्हडले काम जे असा पहिली सिवरेज पाईपलाईन घालपचे सगळीकडे आम्ही कंप्लीट केला. प्रत्येक कडे ज्या ज्या एरियेन आमकां जी सिवरेज घालपाक जाय आशिल्ले पहिली तितके सगळे कंप्लीट झाला. ज्या ज्या त्याचे मॅन्युअल्स घालपाक जाय असते ह्या सगळ्या एरियेतले मॅन्युअल्स घातले आणि त्यांना सेपरेटली आम्ही पाईपलाईन सेपरेट बाहेर हाडून दौरला, जे हाऊस कनेक्शन फक्त दिवपाक जाय. हा सगळ्या पणजेकरांक सांगताय बी आणि रिक्वेस्टही करता की त्यांच्यानी आता न्यू सिवरेज कनेक्शन बेगिनात बेगीन घेऊची गरज असा, जेणेकरून आमकां ओल्ड सिवरेजीची पाईपलाईन ही स्टॉप करपाक जाय आणि मेन गटारांनी जी मेन सिवरेजीची पाईपलाईन जोपर्यंत आम्ही काढिना तोपर्यंत कंप्लीटली आम्ही जे म्हणतात उदीक चॉकअप जावपचे काम जे असं हे बंद जावचे ना. कारण आताची सिवरेजची पाईपलाईन घातल्या ही व्हडल्यो पाईपलाईन घातल्या ती रोडाच्या पोना घातलेले असा आणि गटारां थोडीशी वयर असा. त्या खातीर पणजेकरांनी बी सहकार्य करून एका सगळ्यांनी आता कनेक्शनां घेऊन आपण नवीन कनेक्शन घेऊन सुरुवात करपाक जाय. आम्ही बरेचसे रोड हे काँक्रिटीकरण एकदाच करता, जेणेकरून फुडल्या 25 वर्सांक पणजेन परत प्रॉब्लेम जावचो ना. विचार कसा काँक्रिटीकरण रस्तो करता तो फुडल्या 25 वर्सांचो विचार करून करता, म्हणून थोडासो काँक्रीट रोड करपा खातीर एकदा क्युरिंग करपाक 21 दीस वता. रस्तो फोडून केल्या उपरांत 1.5 ते 2 महिने लागता. पण आयच्या घडीक बरेचसे रोड केल्यात, थोडे रोड जे असा पहिली ते थोडे कडे इनकम्प्लीट जावपचे उरल्या, ते आम्ही ज्या ते कंप्लीट करतले. मेन आता हांवें सांगपाची गरज ना, पणजेकरांकूय खबर असा की मुळात 3 ड्रेनींतल्यान उदक जे असा पहिली हे मांडवीन वता. आता इतके मोठ्या प्रमाणात उदक सकयल येवच्या कारणान हाय टायडाच्या वेळार मांडवीची तिनूय मुखां जी भितर वता उदीक ते बंद जाता आणि उदक जे आहे ते पणजेन साठवून उरता. आता हेकाय बी आम्ही एक स्लूज गेट घालून ते उदीक हाडप आणि पंपिंग करून उदीक बाहेर काढप हाची सिस्टम आमची WRD करतले. फुडल्या 3 दिसांच्या भितर मांडवीतलो काही भाग आमकां जो डिसिल्ड करपाक जाय तो ह्या 3 दिसांच्या भितर थोडोसो आहा तो डिसिल्डूय करतले, जेणेकरून ते स्टोरींग कॅपेसिटी वाडटले. आणि बाबुशान जे काल म्हटला पहिली ताजेरही हांव सांगता, म्हणजे हायटायड जेन्ना जाता पहिली त्यांना थोडासा वेळ आमकां उदीक स्टोरिंगाची कॅपेसिटी पणजेन थंयसरूच नासल्या कारणान थोडो वेळ भरूय शकताले. पण ताजेरूय सोल्युशन जे असा पहिली ते आता आमच्या बदामी WRDच्या इंजिनियरान दिला, त्यातील ते बी उदक जे असा पहिली पंप करून बाहेर काढून उडोवपाचे आम्ही सुरुवात केल्या. हांवें इन्क्लुडींग CCP आमची सगळी डिपार्टमेंटां बारीक बारीक ड्रेनी ज्यो आहा पहिली ज्यो ब्लॉकेजीस आसल्यो त्यो क्लियर करून मेन ड्रेनेजीन घालपाचे काम हे पुराय त्यांच्यानी फुडल्या 2 ते 3 दिसां भितर कंप्लीट जातले. कारण आम्ही जरी सगळे काम म्हटले तसे 90% काम जरी कंप्लीट झाले आम्ही 100% म्हटलेले, पण इट इज अ बीग वर्क तसे पळू वचत झाल्या. पण आम्ही टार्गेट दिलो तो टार्गेट खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यानी टार्गेट अचीवूय केला. बारीक सारीक काम आहात ते ड्रेनी क्लिअर करून जॉईन करप आणि मेन ड्रेनी हाडून सोडप हे उरलेल्या 2-3 दिसांत कंप्लीटही जातले. आता त्या मान्सुनान पणजेन उदीक भरचे न्ही हाच्या खातीर आम्ही पुराय जतराय घेतल्या आणि पुराय काळजी घेतल्या, जेणेकरून ते भरचे ना हाची आम्ही जबाबदारी घेता. आणि त्याच्या वेळार इनफील्ड काम करपाची आमची तयारी असा. बिंग मुख्यमंत्रीचो आमदार आणि बाकीचे सगळे इंजिनियर हे सगळे असताना इन फ्युचर आम्ही परत सांगता युटिलिटीज जे ज्याका तुमचो नेटवर्क केबल असतो, इलेक्ट्रिसिटी केबल असतो, गॅस पाईपलाईन असतली आणि वॉटर पाईपलाईन असतली, एका सेपरेटली सिस्टम करून ते सेपरेट खंयचोच रस्तो न फोडटा, खंयचोच फुटपाथ न फोडटा. परत लोकांक दिसतले की ते फोडटले काय म्हणून ना, एकूय फोडचे ना. बट ताका सेपरेटली पाईपलायनी घालून त्यांच्या प्रत्येकाच्या घरांत कनेक्शन दिवपाचे काम हे सुरवात उरतले. फक्त सिवेजीचे कनेक्शन हे त्यांच्यानी कंपल्सरी घेऊन जाय. आत्ता आम्ही आयडेंटिफाय केल्याच्या प्रमाणे शांतिनेजच्या एका नाल्यात 58 जणांनी सिवेज सोडटा आम्ही आयडेंटिफाय केला. पार्शेकराक आत्ता सांगला CCP इंजिनियरांक 8 दिसांच्या भितर त्यांच्यानी जर सिवेजीचे कनेक्शन घेतले ना त्यांची लायट आणि उदक आम्ही कट करतले. लोकांनी म्हणजे आता आम्ही पळयताले की बरेचसे फावटी आपल्या हाडून पोना नालो असा म्हणून पायप भितर सोडून दिवप ही रॉंग सिस्टम असा. पणजेत जर क्लिनिनेस मेंटेन दवरले आसत जाल्यार कमर्शियल शॉप्स आणि रावता त्या लोकांनी बिल्डर्स हांच्यानी सहकार्य करचे पडटले, हांच्यानी सगळ्यांनी सहकार्य करचे हाची आम्ही अपेक्षा करता. आम्ही जे काम केला म्हणजे आम्ही जे सांगलेल्या प्रमाणे तितके काम हांव आमच्या सायटीचेर घालता, जेणेकरून तुमकां आम्ही पुराय काम म्हणजे कितलो किलोमीटर रोड केलो, कितलो किलोमीटर सीओर पाईपलाईन घातली आणि बाकीचे कितले मॅन्युअल्स आणि करंटली कितले कंप्लीट झाला हे सगळ्या जणांक तुमकां आत्ता सर्क्युलेट करपाक लायता.
जेणेकरून थोड्या जणांक फक्त नाहक टिका करपाची सवय झाली असा आणि व्हडली स्टोरी क्रिएट करपाची ॲक्च्युअली जे काम असा पळय न्ही हे प्रॅक्टिकली न पळयता हांव खंत व्यक्त करता. म्हाका दुःख असा पणजेकरांक स्मार्ट सिटीच्या कामा खातीर बरोसो त्रास सहन करचो पडला ना म्हणना त्याच्या बद्दल हांव दुःखही व्यक्त करता. पण फुडल्या 25 वर्सांक जर बरे मेळटले असत जाल्यार त्याच्या खातीर थोडेशे कष्ट आणि दुःख त्यांच्यानी थोडेसो बिझनेस लॉस त्यांच्यानी सहन केलो त्याबद्दल हांव दिलगिरी व्यक्त करता. पण इन फ्युचर त्यांना अशा पद्धतीचे खंयचेच रोड बंद दवरून आमकां त्रास करपाचे ना किंवा कोणीच कोणाक मुद्दम त्रास करूंक ना. आमचे त्रास करपाचे इंटेंशन ना आणि सरकारान तर स्वतःहून मुद्दम त्रास करूंक ना. डिले झाला हांवें सांगता पयली जे रॉंग कन्सल्टंट चूज झाल्या कारणान म्हणजे कन्सल्टन्सी त्याची थोडीशी फेलियर झाली आम्ही काढून उडून आमचे इन हाऊस कन्सल्टन्सी आम्ही सुरुवात केल्या आणि आमची चारूय डिपार्टमेंटां इन कॉर्डिनेशन स्मार्ट सिटी CCP PWD आणि PWDचे सिवेज वॉटर सप्लायचे इन्क्लुडींग WRD हे मेळून सगळो प्लॅन रेडी करून तो प्लॅन एक्झिक्यूट करता. पण आताच्या घडीक आमकां मेजर हे जो असा पण ते उरूंक ना. फक्त युटिलिटी खंय शिफ्ट करप हाजेरूच उरल्या. बट युटिलिटी डक्ट आम्ही वेगळे कडेन तयारूय केल्या विदाउट म्हणजे फोडाफोडी करिनासतना फुडलें काम जे असा पळय न्ही युटिलिटी घालपाचें काम जे आसा करतले त्याती हांव इवन दो कॉन्ट्रॅक्टरांनी बी थोड्याशा म्हणजे थोड्या कॉन्ट्रॅक्टर फेल्युअर गेल्ले तांकां जाग्यार हाडून परत काम केलां. बट एकंदर स्मार्ट सिटीच्या सगळ्या कामगार आणि बाकीच्या सगळ्यांनी जे रात दीस मेळून काम करता त्यांचेय हांव एप्रिशिएट करता आणि खरोखरच तांकां कॉंग्रेच्युलेट करता. उरलेल्या फुडल्या 8-10 दीस रात दीस डे अँड नायट मेळून उरलेलें काम कंप्लीट करतलें हाची म्हाका खात्री आसा. स्मार्ट सिटीचे तसे संजीत रॉड्रिक्सन काम हातात घेतल्या उपरांत बरीचशी कामां कारण तो लोकल त्याला CCP मेयर रावल्या कारणान बरीचशी कामां खबर आशिल्ली तेणीच आता तिका बेगीन जी कामां जाग्यार उडयली. सो डेट ऑफ त्या खातीर हांव उरलेली 2-3 दिसांची फक्त कनेक्टिविटी आणि ड्रेनेज दिसील ती इतकेच काम उरलां. ते एक मान्सून 5 तारखे पयली येता पयली त्या 5 तारखेच्या पयली ते सगळे जे आसा पळय ते पुराय करता. क्वालिटी वर्क आसा हे पळय कशें सांगता तुका हांव 100% काम जे आसा पळय न्ही हांव तुका 100% कामाची सर्टिफिकेट दिना पण 90% काम जे आसा पळय न्ही स्वता उबें रावन घेतल्या खंयसरूय कारण उदकाचो फोर्सूय येदो व्हडलो आसता एखादें दुसरें बारीकशें खंयसरी जरी जालें परत करपाची आमची तयारी त्याच कॉन्ट्रॅक्टरा कडल्यान परत आमी करून घेतले. हांव तें सांगता वी आर नॉट स्पेंडींग सेपरेटली मनी फॉर डॅट पर्पज. तोच कॉन्ट्रॅक्टर येवन खंयचो जर एखादो रस्तो खचलो आसत हांव ना म्हणना कारण खूब मोठ्या प्रमाणात पयलीं खूब उदक चिरतालें आतां हालतीन आणि परिसरातले सगळे उदक जे मांडवीन वचपा खातीर पणजेतल्या 3 ट्रेनी शिवाय आनीक ड्रेन ना त्या ट्रेनींतल्यान येवचें पडटा त्या खातीर हो जो आहा पयली एक एकदा प्रॉब्लेम जाता. आयज CMAN इन्स्पेक्शन केलें सो आर यू सॅटिस्फाय वीथ दीस? काल उत्पल इन्स्पेक्ट करून गेला. नो इट इज गूड फॉर बेसिकली CM केम हियर अँड ही इन्स्पेक्टेड हिमसेल्फ ही नोज वॉट इज द ड्रॉबॅक on what statement we had made last time, and he has instructed basically all these departments to get together and to formulate a plan. अरे काल उत्पल येऊन म्हटलं की 90% जाऊन फॉरगेट आय एम नॉट हियर टू कमेंट ऑन एनी वन. आमकां जाय काम कंप्लीट झालेलें आतां आतां तें हांवें रामायण उलोवंक लागले जाल्यार मागीर ती एंड जावपाची ना ती एंड जातली खूंय तूं जाणा तो नाम तिंगा एंड जातली. सो लेट अरे बाबा आतां CMAN सांगलेलें आहा न्हू ते तूं द कॉन्ट्रॅक्टर पळय कॉन्ट्रॅक्टरांक कितें उमके पर्संटेज हें दवरचें पडटा थिंगां एज फार एज स्टँडर्ड प्रोसेस इज कन्सर्न. सो दॅट मनी वील नॉट बी रिलीज अंटील अनलेस इफ देर इज एनी डिफेक्ट इन द वर्क वीच इज बीन कॅरीड आउट. बाबू स्मार्ट सिटीचे तुमचे पे पार्किंग आहा पळय ते परतून चालू केले काल करपाचे आसले म्हणून दॅट वॉज इट वॉज ओनली पेंडींग दवरलेले एका लागून हे रस्ते फोडलेले आहात म्हणून अँड पार्किंग बिकम्स अ प्रॉब्लम. बाबा रस्ते चालू आहात आता फुटपाथ उरलेले आहात पार्किंग फुटपाथ काही जायना. थँक्यू सो मच.